हॅलो अरिवन गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल नॉलेज किडा विद्यार्थी मित्रांनो बारावी सायन्सचा फिजिक्सचा पेपर होणार आहे तुमचा सत्तावीस फेब्रुवारीला सत्तावीस फेब्रुवारीला होणाऱ्या फिजिक्सच्या पेपरसाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे कमी दिवस आहेत तर या कमी दिवसांमध्ये चांगला स्टडी करून तुम्ही कशा पद्धतीनं चांगले मार्क्स मिळवू शकता कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचं फिजिक्स म्हटल्यानंतर भारी जातो खूप विद्यार्थ्यांना म्हणजे मॅक्सिमम विद्यार्थ्यांना कारण की त्यामध्ये थेरॉटिकल प्रॉब्लेम न्यूमरिकल प्रॉब्लेम असतात तर कमी दिवसामध्ये चांगला स्टडी करून तुम्ही कशा पद्धतीने मार्क्स घेऊ शकता कशा पद्धतीची आपली स्ट्रॅटजी असायला पाहिजे ते या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे कारण की पहा तुमच्याकडे हा व्हिडिओ तुम्ही कधी बघता मला माहिती नाही आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला आता तेवीस फेब्रुवारीला देणार आहे ओके आणि त्याबरोबर तुमचा सत्तावीसला इथं काय आहे पेपर आहे म्हणजे जवळपास तुमच्याकडे जे दिवस आहेत तीन दिवस सर्वात मेन आहेत तुमच्याकडे अभ्यास कर करण्यासाठी फिजिक्सचा ओके तीन कंप्लीट दिवस तुमच्याकडे आहेत अभ्यास करण्यासाठी तर तुम्ही हा व्हिडिओ समजा दोन दिवस राहिले असतील एक दिवस राहिला असेल तरीसुद्धा पाहत असाल तर जे मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगणार आहे ते तुम्ही फॉलो करा गॅरंटीड तुमची प्रिपरेशन चांगल्या पद्धतीची होणार आहे कारण की दरवर्षी विद्यार्थ्यांना मी माझी स्ट्रॅटजी शेअर करत असतो त्यांच्या बोर्ड एक्झामसाठी प्रत्येक पेपरसाठी तर तुम्हीसुद्धा ही स्ट्रॅटजी माझी फॉलो करा गॅरंटीड तुमची सर्व प्रिपरेशन चांगल्या पद्धतीची होऊन जाणार आहे ठीक आहे त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इंग्लिश मराठीचा पेपर खूप चांगल्या पद्धतीने सोडवलाय आहे त्याला सुद्धा खूप रिस्पॉन्स आला आहे व्हिडिओजला विद्यार्थी मित्रांनो पण पहा की नव्वद टक्के विद्यार्थी अजूनही फक्त व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत सबस्क्राईब का सांगतो कारण की तुमचा जेवढा सपोर्ट असणार मला तेवढ्या तुम्हाला ते मोटिवेशन मिळेल तेवढं तुम्हाला ते चांगल्या ते पद्धतीने मी व्हिडिओज वगैरे देणार आहे कारण की यानंतर बोर्ड एक्झाम नंतर एम एस टी सीई टी एक्झाम तुमची आहे पीसीएम पीसीबी ची तर त्याला सुद्धा इम्पॉर्टंट व्हिडिओज तुमच्याकडे येणार आहेत ओके पण आता बोर्ड बोर्डसाठी तुमच्याकडे महत्त्वाचं सांगतच आहे मी त्यासाठी सर्वानी चॅनलला इथं सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो तुमचा टाईम वेस्ट न करता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजीचे आय एम पी क्वेश्चन्स प्रोवाइड करणार आहोत ओके म्हणून व्हिडिओ कंप्लीट पहा आय पी क्वेश्चन्स तुम्हाला मी देणार आहे दरवर्षी आम्ही आय एम पी क्वेश्चन देत असतो मागच्या वर्षीसुद्धा दिले होते सुद्धा क्वेश्चन आले होते किती आले होते ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या व्हिडिओमध्येसुद्धा आय एम पी क्वेश्चन तुम्हाला देणार आहे त्या म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंप्लीट पहा कुठेही स्किप करू नका ठीक आहे तर चला आपण सर्वात अगोदर पाहणार आहोत ते म्हणजेच की तुमचा बोर्डचा पेपर पॅटर्न फिजिक्सचा ठीक आहे कारण की पेपर पॅटर्न कोणत्याही पेपरचा अभ्यास करताना म्हणजे कोणत्याही पेपरची एक्झाम देताना त्याचा अगोदर पेपर पॅटर्न समजून घेणे फार महत्त्वाचं असते ठीक आहे म्हणून अगोदर आपण इथं पेपर पॅटर्न पाहूया ठीक आहे आता पहा पेपर पॅटर्न म्हटलं आपण तर बोर्डाचा आपल्याला महाराष्ट्राचं जे बोर्ड आहे त्याकडून स्पेशल ऑफिशियली पेपर पॅटर्न आपला फिजिक्सचा आहे जसं की बघू शकता इथं तुम्हाला वर्ष दोन हजार वीस एकवीस जरी दिसलं असेल बट तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीससाठी सुद्धा हा सेम इथं पेपर पॅटर्न आहे फिजिक्सचा ओके फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायो इंग्लिश मराठी त्यामध्ये काही चेंज झाला नाही सेम आता फिजिक्सचा इथं सेम पेपर पॅटर्न आहे त्यामध्ये काही चेंज झाला नाही तर पेपर पॅटर्न तुमचा कसा आहे चला आपण इथं पाहूया ठीक आहे तर पहा टोटल तुम्हाला इथं वेळ मिळतो तुमच्या पेपरसाठी तो म्हणजेच पेपर की तीन तास आता यावर्षी तुम्हाला तीन तास दहा मिनिटे शिल्लक आहेत तुम्हाला ओके त्यानंतर टोटल मार्क्स इथं सत्तर मार्क्स आहेत सत्तर मार्क्सचा तुमचा इथं फिजिक्सचा पेपर असतो तर पेपर पॅटर्न चला याँ। पेपर पॅटर्न पहा तुमची इथं सेक्शन्स आहेत तुम्हाला ओके टोटल पाहू शकता तुम्हाला सेक्शन्स इथं आहेत सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी आणि सेक्शन डी चार सेक्शन्स आहेत तुम्हाला तुमच्या फिजिक्सच्या पेपर मध्ये तर सेक्शन एमध्ये पहा काय तुम्हाला मिळते काय क्वेश्चन्स तुम्हाला येत असतात तर सेक्शन एमध्ये टोटल दहा मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारतात त्यामध्ये शक त्यामध्ये पाहू शकता क्वेश्चन नंबर वन येतो त्या क्वेश्चन नंबर वनमध्ये टोटल तुम्हाला पाहू शकता वन टू टेन तुम्हाला काय येतात एम सी क्यू येतात एम सी क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे चार ऑप्शन्स तुम्हाला असतात ना त्यामध्ये ते वाले क्वेश्चन्स या दहा एमसी क्यूमध्ये तुम्हाला सात थिअरीचे क्वेश्चन असतात आणि थ्री न्यूमरिकल म्हणजे तीन न्यूमरिकलचे प्रॉब्लेम तुम्हाला असतात एमसी क्यूमध्ये ठीक आहे एक एक मार्क्स साठी तुम्हाला विचारतात टोटल दहा मार्कसाठी तुम्हाला सेक्शन एमध्ये हा क्वेश्चन विचारतात ठीक आहे त्यानंतर पाहू सेक्शन ए मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर टू येतो क्वेश्चन नंबर टू मध्ये तुम्हाला व्हेरी शॉर्ट वाले क्वेश्चन येतात एक ते आठ म्हणजे टोटल आठ क्वेश्चन विचारतात तुम्हाला ओके सेक्शन मध्येच तुम्हाला दुसरा क्वेश्चन आहे त्यामध्ये आणि टोटल आठ मार्कासाठी हे आठ क्वेश्चन येत असतात म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला एक मार्क असतो यामध्ये सुद्धा तुम्हाला सात हेरीचे क्वेश्चन असतात आणि दोन न्युमरिकलचे क्वेश्चन तुम्हाला देत असतात ठीक आहे आता न्यूमेरिकल पाहू शकता तुम्हाला सी क्यूमध्ये सुद्धा दिसले तीन न्यूमेरिकल आणि एक एका मार्कवाले जे क्वेश्चन्स आहेत ना एका वाक्यामध्ये उत्तर लिहा व्हेरी शॉर्ट अँसर यामध्ये सुद्धा दोन न्यूमेरिकल तु, प्रॉब्लेम तुम्हाला इथं दिसतात ठीक आहे तर सेक्शन ए अशा पद्धतीने आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टोटल दहा प्लस आठ तुम्हाला किती अठरा मार्कसाठी हा तुमचा टोटल सेक्शन ए विचारला जातो ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सेक्शन बी येतो तर सेक्शन बीमध्ये पहा सेक्शन बीमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर थ्री टू क्वेश्चन नंबर फोर्टीन ओके म्हणजे तीन ते चौदा हे जे क्वेश्चन्स आहेत यामध्ये तुम्हाला शॉर्ट ॲन्सर वन क्वेश्चन येतात ओके यामध्ये तुम्हाला सात थेरीचे क्वेश्चन असतात आणि पाच न्युमरिकलचे क्वेश्चन असतात ओके टोटल म्हणजे पाहू शकता सेवन प्लस फाईव्ह म्हणजे टोटल तुम्हाला इथं बारा क्वेश्चन विचारतात इथं क्वेश्चन नंबर थ्री टू फोर्टीनमध्ये ठीक आहे सेक्शन बीमध्ये आणि टोटल किती मार्क्ससाठी आहे सोळा साठी इथं क्वेश्चन्स आहेत पण यामध्ये कसं असतं की अटेम्प्ट एनी एट बारापैकी कोणतेही तुम्हाला आठ क्वेश्चन सोडवायचे असतात ओके बारा, आ, बारा को मार्क बारा पैकी आठ क्वेश्चन सोडले तर हे किती सोळा मार्क्ससाठी तुम्हाला इथं आहेत म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क तुम्हाला इथं मिळणार आहेत अँसर लिहिल्यानंतर ओके आणि पाहू शकता यामध्ये सुद्धा थेरी आहे सात मार्कसाठी पण न्युमरिकल सुद्धा पाच न्यूमरिकल तुम्हाला इथं विचारल्या जातात ठीक आहे त्यानंतर सेक्शन सी आहे तुमचा तर सेक्शन सी मध्ये तुम्हाला पाहू शकता अटेम्प्ट आणि एट याच्यामध्ये सुद्धा कोणते आठ क्वेश्चन सोडवायचे आहेत बट यामध्ये पाहू शकता क्वेश्चन नंबर फिफ्टीन टू ट्वेंटी सिक्स ओके म्हणजे यामध्ये सुद्धा सेवन थेअरी फाईव्ह न्युमरिकल्स ओके टोटल तुम्हाला इथं क्वेश्चन विचारतात त्यामध्ये बघू शकता शॉर्ट अँसर टू ओके म्हणजे शॉर्ट अँसर वन तुम्हाला सेक्शन बीमध्ये विचारतात आणि शॉर्ट अँसर टू तुम्हाला सेकंड विचारतात सेक्शन थ्रीमध्ये सीमध्ये ओके तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला तीन मार्क आहेत आणि टोटल आठ क्वेश्चन तुम्हाला इथं सोडवावे लागतात टोटल चोवीस मार्कसाठी तुम्हाला यामध्ये विचारतात ठीक आहे आता त्यानंतर तुम्हाला इथं विचारतात सेक्शन डी सेक्शन डीमध्ये तुम्हाला इथं अटेम्प्ट आणि थ्री आणि पाहू शकता अटेम्प्ट आणि थ्री तुम्हाला करावं लागतं टोटल बारा मार्क्ससाठी ओके म्हणजे क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन टू क्वेश्चन नंबर थर्टी वन यामध्ये तुम्हाला यल ए म्हणजे लाँग ॲन्सर तुम्हाला इथं लिहायचे असतात ठीक आहे तर यामध्ये बघू शकता तुम्हाला थ्री क्वेश्चन मस्ट कॅरी टू मार्क्स थेरी अँड टू मार्क्स न्यूमरिकल म्हणजे जे तीन क्वेश्चन्स असतील तर त्यामध्ये तुम्हाला दोन मार्काची थेरी राहणार आहे आणि दोन मार्काची काय न्यूमरिकल इथं राहणार आहेत आता बारा मार्कसाठी हा क्वेश्चन आहे आणि कोणते तीन सोडवायचे आहेत म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला इथं चार मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो असे टोटल बारा मार्क तुम्हाला इथं मिळत असतात ठीक पण सेक्शन डीपर्यंत इथं आलेलो आहोत टोटल चार सेक्शन्स आपण पाहिले आता पहा सेक्शन आपण टोटल पाहिले तुम्हाला समजलं असेल की प्रत्येक सेक्शनमध्ये कसं आहे तर ठीक आहे सेक्शन ए पाहिला सेक्शन बी पाहला सेक्शन सी पाहला आणि त्यानंतर सेक्शन डी सुद्धा इथं पाहिलेला आहे आता लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट इथं आहे तुम्हाला सर्वात महत्वाची नोट आहे इथं पाहू शकता नोट तुम्हाला अशी दिली आहे पहा की न्युमरिकल शुड बी मॅक्सिमम ट्वेल्व टू फिफ्टीन मार्क्स आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं बाबा भारी वाटत असते की बाबा न्यूमरिकल आहेत फिजिक्समध्ये न्यूमरिकल्स आहेत खूप हार्ड पेपर जाणार आहे पण पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं बारा ते पंधरा मार्क्ससाठी इथं काय न्यूमरिकल राहणार आहेत जो तुमचा सत्तर मार्काचा पेपर आहे ना तर त्यामध्ये बारा ते पंधरा मार्काचे न्यूमरिकल राहणार आहेत आणि बाकी सर्व जो पार्ट असणार आहे तो तुम्हाला इथं थेरॉटिकल असणार आहे म्हणजे पहा इथं तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे की न्यूमरिकलपेक्षा थेरॉटिकल पार्ट जास्त असतो ठीक आहे फक्त बारा ते पंधरा मार्काचे न्यूमरिकल तुम्हाला असतात आणि सत्तर मार्काचं तुम्हाला इथं काय असतो जे अदर थेरी आहे म्हणजे बारा ते पंधरा मार्क सोडून जवळपास पंचावन्न मार्काचं तुम्हाला इथं थेरॉटिकल क्वेश्चन तुम्हाला इथं असतं बट महत्त्वाचं पाहा की न्यूमेरिकल शूड बी इन्क्लूडेड इन एच सेक्शन म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये न्युमरिकलचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला इथं मिळतीलच म्हणजे आपण जसं पाहिलं ना की सेक्शन डीमध्ये न्यूमेरिकल आहे सेक्शन सीमध्ये न्यूमेरिकल आहे सेक्शन बी असो सेक्शन ए असो एम सी क्यू एक मार्क तर प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये एम म्हणजे न्यूमेरिकल तर राहणारच आहे ठीक आहे पण थेअरॉटिकल प्रॉब्लेम तुम्हाला इथं जास्त असतील ओके तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे तुम्हाला जे आहे पूर्ण पेपर पॅटर्न आहे तुमचा फिजिक्सचा तुम्हाला सर्व समजलेलं असेल फिजिक्सचा पेपर पॅटर्न कशा पद्धतीनं आहे म्हणून आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जे कमी दिवस आहेत तर त्या राहिलेल्या कमी दिवसांमध्ये आता नेमका स्टडी कसा करायचा कसे चांगले मार्क्स घ्यायचे चला आपण इथं पाहूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर माझ्याकडे हा आहे तर ते म्हणजेच की चॅप्टर वेटेज चॅप्टरवाईज वेटेज म्हणजे पहा की तुम्हाला टोटल इथं पाहू शकता टोटल तुमचे जे चॅप्टर्स दिले आहेत ते म्हणजेच की सोळा चॅप्टर्स आहेत ओके रोटेशनल डायनॅमिक्स पासून तर सेमी कंडक्टर डिवायसेस सोळा नंबरचा चॅप्टर आहे तर प्रत्येक चॅप्टरचे तुम्हाला इथं दिलेले आहेत ते म्हणजेच की वेटेज वेटेज म्हणजे प्रत्येक चॅप्टरला किती मार्क्स असणार आहेत जे तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये येणार आहे कारण की सर्वात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी हा पॉईंट आहे जर तुम्हाला आपण पा फिजिक्ससाठी काय करतो हार्डवर्क तर करतोच कारण की फिजिक्स अगोदरच तुम्हाला माइंडसेट असा झालेला आहे तुमचा की फिजिक्स हार्ड आहे म्हणून ओके आणि तो माइंडसेट तुमचा हार्डवाला आहे म्हणजे हार्ड आहे फिजिक्स तुम्हाला असं वाटते तर त्यानुसार तुम्हाला स्मार्ट वर्क करणेसुद्धा खूप गरजेचं आहे मला माहिती आहे तुम्ही खूप चांगली प्रॅक्टिस करता न्यूमेरिकलची थेरोटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करतच आहात ओके ओके प्रॅक्टिस करतच आहात बट इम्पॉर्टंट काय त्याच्यासोबत स्मार्टवर्क जर तुम्ही केलं तर तुमचं जे कॅपॅसिटी आहे प्रॉब्लेम सॉल्व करण्याची न्यूमरिकल सॉल्व करण्याची प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करण्याची ते चांगल्या पद्धतीची असणार आहे आणि इझिली तुम्ही क्वेश्चन सोडवू शकता अशा पद्धतीची असू शकते तर विद्यार्थी मित्र स्मार्ट वर्क म्हणजे नेमकं कसं करायचं पहा आता तुम्हाला काय दिलेलं आहे तर चॅप्टर वेटेज व्हेटेज दिलाय चॅप्टर वाइज वेटेज पाक दिलाय समजा आता रोटेशनल डायनॅमिक्स पहिला चॅप्टर त्यामध्ये पाच मार्क्ससाठी तुम्हाला टोटल क्वेश्चन येणार आहेत आणि विथ ऑप्शन ओके विथ ऑप्शन सात मार्क्ससाठी विथ ऑप्शन म्हणजे कसं काय समजा आता पाच मार्कसाठी कमीत कमी तर येणारच आहे तुम्हाला बट समजा ते ऑप्शनवाले क्वेश्चन असतात ना आता की बारा क्वेश्चनपैकी कोणती तुम्हाला आठ क्वेश्चन सॉल्व करायचे असतात ओके मग आता आठ क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व कराल बट ज्या बाकीचे जे चार क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला इथे दिले आहेत तर त्या चार क्वेश्चनमध्ये सुद्धा रोटेशनल डायनॅमिक्सवाले जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये असणार आहेत ठीक आहे समजा आठ क्वेश्चनमध्ये पाच मार्कसाठी रोटेशनल डायनॅमिक्सचे क्वेश्चन्स आहेत मग राहिले बाकी जे चार क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये राहिले दोन मार्क्स आहेत ना तर दोन मार्कामध्ये रोटेशनल डायनॅमिक्सची इथं काय असणार आहेत क्वेश्चन्स असणार आहे ठीक आहे म्हणजे समजून घ्या तुम्हाला इथं की चॅप्टर विज वेटेज खूप इम्पॉर्टंट आहे जसं की पहा आता समजा रोटेशनल डायनॅमिक्स पाच मार्कसाठी येते विथ ऑप्शन तुम्हाला इथं सात मार्क्ससाठी त्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युड पाच मार्क्ससाठी विथ ऑप्शन तुम्हाला इथं सात थर्मो डायनॅमिक्स आहे ऑसोलेशन्स आहे सुपरपोजिशन ऑफ वेव आहे वेव ऑप्टिक्स आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे करंट इलेक्ट्रिसिटी आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आहे तर हे तुम्हाला चॅप्टर विज वेटेज दिलं आहे आता चॅप्टर वाईज वेटेजचा फायदा पहा कसा तुम्हाला इथं समजते की बाबा कोणत्या चॅप्टरला जास्त मार्क्स आहेत कोणत्या चॅप्टरला कमी मार्क्स आहेत विथ ऑप्शन विदाऊट ऑप्शन जसं की बा आता तुम्हाला, तुम्हाला वीध ओप्षन, वीध ओप्षन एक चॅप्टर सांगतो मी इथं सेकंडवाला चॅप्टर आहे समजा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युड्स तर इथं तुम्हाला विथ ऑप्शन विदाऊट ऑप्शन पाच मार्क्ससाठी आणि विथ ऑप्शन सात मार्क्ससाठी आहे आणि आपण जर समजा इथं एक चॅप्टर पाहिला ऑसुलेशन ऑसुलेशन तुम्हाला इथं चार मार्क्ससाठी आहे आणि विथ ऑप्शन तुम्हाला इथं पाच मार्क्ससाठी आहे म्हणजे इथं फरक पा मार्क्सचं इथं पडलेला आहे म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युइड्स असेल आणि ऑसुलेशन असेल यामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर इथं मार्क्सचं कमी जास्त फरक इथं पळत असतो तर आता स्मार्ट वर्क कसं करायचं हे तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज पाहून ते मी तुम्हाला सांगतो ठीक आहे ओके ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे आता ओके तर आता प्रत्येक पॉईंट तुमचा महत्त्वाचा असणार आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून लक्षपूर्वक आहे का कारण की कमी दिवसामध्ये तुम्हाला चांगला स्टडी करायचा आहे ठीक आहे आता पा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता असे बऱ्याच वेगवेगळ्या टाईपचे विद्यार्थी आहेत की त्यांचा तो स्टडी त्यांनी केलेला आहे कसे वेगवेगळ्या टाईपचे विद्यार्थी आहेत पहा सर्वात अगोदर अशा टाईपचे विद्यार्थी आहेत की बाबा त्यांनी वर्षभर खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि हे जे टोटल सोळा चॅप्टर्स आहेत तर असं समजू आपण की सोळा चॅप्टर्सपैकी काही जणांची इथं त्यांनी कम्प्लिटली त्याचा अभ्यास केला असेल समजा काही जणांची टोटल दहा चॅप्टर्स त्यांनी समजा या पूर्ण सोळा चॅप्टर्सपैकी जे दहा चॅप्टर्स आहेत त्याचा चांगला अभ्यास केलेला आहे ओके म्हणजे परफेक्ट त्याचा त्यांनी अभ्यास केला आहे काही स्टु स्टुडंट असे आहेत की त्यांनी समजा सात ते आठ चॅप्टर्स आहेत त्यांचा कंप्लीट त्यांनी स्टडी केला आहे काही स्टुडंट असे असतील की पाच ते सहा चॅप्टर्स असतील त्यांनी त्यांचा तेन चांगला अभ्यास केलेला आहे काही स्टुडंट सुद्धा असतील की जे सोळा चॅप्टर्स आहेत तर सोळापैकी त्यांनी मॅक्सिमम तेरा ते चौदा चॅप्टर्स पूर्ण कम्प्लीट केले असतील काही विद्यार्थी असतील की चौदा पंधरा सोळा म्हणजे सोळापैकी सोळासुद्धा चांगल्या पद्धतीने केले असतील बट असे खूप कमी चान्स आहेत जे विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत आहेत की सोळापैकी एकदम सोळा कम्प्लिटली म्हणजे कोणताही क्वेश्चन होत्यामधला ते सोडू शकतात असे फार विद्यार्थी कमी आहेत ओके म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमचं कॉन्फिडन्स ठीक आहे बट ओवर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका सर्वात अगोदर तुम्ही कॅल्क्युलेट म्हणजे तुम्ही ॲनालिसिस करा कि आपने पाई की आपले नेम सोळापैकी नेमके किती चॅप्टर्स आपण परफेक्ट केलेले आहेत समजा आपण फॉर एक्झाम्पल घेऊया ठीक आहे फॉर एक्झाम्पल मी सांगतो समजा एक असा स्टुडंट आहे ओके फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट आहे समजा त्याचा आता सोळापैकी समजा दहा चॅप्टर्स ओके सोळापैकी दहा चॅप्टर्स त्याने या पूर्ण फिजिक्समधले कम्प्लिटली चांगल्या पद्धतीनं स्टडी केलं आहे आता दहा चॅप्टर्स म्हणजे नेमके कोणते कोणते असू शकतात तर दहा चॅप्टर चॅप्टर्स असं नाही आहे की तुम्ही समजा जे एकपासून पासून ते दहापर्यंत पूर्ण कंप्लीट हे केले आणि त्यानंतर पुढचे जे सहा आहेत तर ते बाकी आहेत काही विद्यार्थी असतील असे की त्यांनी सुरुवातचे जे दहा चॅप्टर्स आहेत ते परफेक्ट केलेले आहेत नंतरचे जे अकरापासून सोळापर्यंत चॅप्टर्स आहेत ते त्याला येत नाही जास्त ठीक आहे पहिले दहा त्यांनी परफेक्ट केले पण पर असे काही विद्यार्थी असतील की सोळापैकी दहा चॅप्टर रॅन्डमली त्यांनी असे केले असतील त्याचा स्टडी कसा तर समजा फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे की त्याचं इथं रोटेशनल डायनॅमिक्स झाला थर्मो डायनॅमिक्स झाला ऑसोलेशन झाला सुपरपोशन ऑफ वेव्ह झाला काही जणांचा इलेक्ट्रोस्टिक झाला नंतर त्याचं मॅग्नेटिक मटेरियल झालं करंट इलेक्ट्रिसिटी झालं ओके काहीने समजा ए सी सर्किट केलं असेल ठीक आहे त्यानंतर एखाद्याने काय केलं असेल सेमी कंडक्टर डिवायसेस केलं असेल ओके नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर असं केलं असेल म्हणजेच काय एकूण जे सोळा चॅप्टर्स आहे रँडमली त्यांनी त्यामधले कोणतेही दहा चॅप्टर्स आहेत ते त्यांनी त्याचा अभ्यास के असेल ठीक आहे तर तुम्हाला पा काय करायचंय आता तुम्ही जे दहा चॅप्टर्स केलेले आहेत फार चांगली गोष्ट आहे पण ते, ते दहा चॅप्टर्स तुम्हाला कसे करायचे आहेत ते दहा चॅप्टर्स तुम्हाला एकदम परफेक्ट करायचे परफेक्ट कसे करायचे पहा समजा आता फॉर एक्झाम्पल पहिल्या नंबरचा चॅप्टर इथं रोटेशनल डायनॅमिक्स आता रोटेशनल डायनॅमिक्स तुम्ही हा चॅप्टर परफेक्ट केला असेल तर परफेक्ट कशावरून तर परफेक्ट अशावरून की तुम्ही त्या चॅप्टर्समधले जे टॉपिक्स आहेत तर त्या टॉपिक्स प्रत्येक टॉपिकचे तुम्हाला थेरॉटिकल प्रॉब्लेम्स थेरॉटिकल क्वेश्चन सॉल्व करता आले पाहिजेत त्यानंतर तुम्हाला त्यामधले न्युमरिकल्स सॉल्व करता आले पाहिजे पाहिजेत त्यामधले फॉर्म्युलाज तुम्हाला माहिती पाहिजेत रोटेशनल डायनॅमिक्समध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याचे क्वेश्चन तुम्हाला यायला पाहिजेत तर हे झालं काय परफेक्ट करणे ओके okay? बट विद्यार्थी मित्रांनो पहा मी तुम्हाला सांगतो की समजा तुम्हाला आता दहा चॅप्टर्स तुम्ही परफेक्ट करतात चांगली गोष्ट आहे बट बाकीचे समजा जे सहा चॅप्टर्स तुमचे इथं राहून गेलेले असतील तर विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण की आता सर्वात महत्त्वाचं तुमच्याकडे काय वेळ कमी आहे ठीक आहे मग तुम्हाला काय करायचं मी सांगतो पहा समजा तुमचे आता त्यांना आता पहा मी फक्त असं सांगत नाही की ज्याचे फक्त दहा चॅप्टर्स कंप्लीट झाले आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सांगत आहे की ज्यांची इथं समजा सात ते आठ चॅप्टर झाले असतील किंवा पाच ते सहा चॅप्टर्ससुद्धा झाले असतील ना तर टेन्शन घेण्याची गरज नाही आहे मी तुम्हाला आता जे सांगणार आहे ते ऐका तर पाच समजा तुमचे आता पाच ते सहा चॅप्टर एकदम तुम्ही चांगल्या पद्धतीनं केले असतील चांगल्या पद्धतीनं म्हणजे नेमकं काय समजा आता हा थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर आहे किंवा ऑसोलेशन चॅप्टर आहे मग यामधलं तुम्ही असं नका करू समजा आता थर्मोडायनॅमिक्स तुम्ही केला तर थर्मोडायनॅमिक्समधले जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे तर थर्मोडायनेमिक्स मधले ते इम्पॉर्टंट चाप्टरचे तुम्ही काय स्टडी केला थोडाफार आणि लगेच तुम्ही ऑसोलेशन घेतला ओके ऑसोलेशनचा स्टडी करण्याआधी घेतला मग ऑसोलेशनचं थोडंफार केलं नंतर लगेच तुम्ही समजा वेव ऑप्टिक्सचा स्टडी करण्याआधी घेतला पण विद्यार्थी मित्रांनो पण तुम्ही असं ॲनालिसिस करायचं की आपण समजा आता वेव ऑप्टिक्सचा तर अभ्यास करण्यासाठी घेतला पण त्याच्या अगोदर आपण जे हे दोन चाप्टर केले आहे ऑसोलेशन्स आणि थर्मोडायनॅमिक्स तर यामधले जे टॉपिक्स आहेत ते परफेक्ट केलेले आहेत का कारण की यामुळे कसं होणार माहीत आहे का कारण की तुम्ही हे तर करणार समजा थर्मोडायनॅमिक्स केलं ऑसोलेशन केलं वेव ऑप्टिक्स केलं पण समजा आता असं होणार ना, ना की पुढे पार्ट मागेसं पार्ट म्हणजे वेव ऑप्टिक्स करायला गेले मग नंतर तुम्हाला याच्यावरचे क्वेश्चन विचारले ते येणारच नाहीत म्हणून मी तुम्हाला काय सांगत आहे की जे तुम्ही कराल ते एकदम परफेक्ट करा ठीक आहे एकदम परफेक्ट म्हणजे कसं समजा आता तुमचा थर्मोडायनॅमिक्स हा चॅप्टर आहे तर थर्मोडायनॅमिक्समधले जे टॉपिक्स आहेत ते तर तुम्ही करा आणि समजा असं होऊ शकते ना की आता थर्मोडायनॅमिक्स आहे मग त्यामधले सर्वचे सर्व टॉपिक्स तुम्हाला येतात असं नाही आहे ओके त्यामधले समजा तुम्हाला काही जे टॉपिक म्हणजे जे तुम्हाला इझी वाटतात ते तुम्ही करा आहे ना मग कारण की तुमच्याकडे वेळ कमी आहे ना जर तुम्ही हार्ड टॉपिक करण्यासाठी गेले तर त्याला टाईम कन्झ्युम जास्त होणार तुम्हाला वेळ जास्त लागणार स्टडी करण्याआधी त्यामुळे समजा एखादा चॅप्टर आहे थर्मोडायनामिक्स जे तुम्हाला सोपी सोपी वाटते ज्यामधलं ते इझी इझी तुम्ही करू शकता लवकर तुमच्या फॉर्म्युलेज लक्षात राहतात ज्या टॉपिक्समधले किंवा जे थर थेरॉटिकल प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व करू शकता तर ते तुम्ही करा ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचा जे तुम्हाला चॅप्टर तुम्ही केलेले आहेत त्याचा तुम्हाला आता स्टडी करायचं आहे ओके समजा तुम्ही आता दहा चॅप्टर केले असतील किंवा पाच ते सहा चॅप्टर केले असतील किंवा सात ते आठ चॅप्टर तुम्ही इथं केले असतील तर त्यामधला तुम्हाला अशा पद्धतीने स्टडी करायचा आहे ठीक आहे आणि आता पहा समजा असा तुम्ही स्टडी केला सात ते आठ चॅप्टर किंवा दहा किंवा पाच ते सहा चॅप्टरचा तर त्यानंतर काय करायचं तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला काय करायचं माहीत आहे का की जे तुम्हाला चॅप्टरवाईज वेटेज दिलेलं आहे तर ते चॅप्टरवाईज वेटेज पाहायचं की बा कोणत्या चॅप्टरला इथं जास्त मार्क्स आहेत ओके तर आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही दहा चॅप्टर कम्प्लीट केले तुमचे त्यामधला सोपी सोपी जे टॉपिक्स असतील सर्व ते करून गेले तुम्ही समजा आता त्यानंतर महत्वाचं चॅप्टर विज वेटेस कसं पाहाल समजा आता फॉर एक्झाम्पल वेव्ह ऑप्टिक्स साथ हा चॅप्टर आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला सात मार्कासाठी हा काय आहे चॅप्टर दिलेला आहे विथ ऑप्शन म्हणजे सात मार्कासाठी यामध्ये तुम्हाला विचारण्यात या आहेत क्वेश्चन ठीक आहे तर तुम्ही काय करायचं हे दहा चॅप्टर केल्यानंतर वेव ऑप्टिक्स हा चॅप्टर करायचा ओके त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाल तुम्हाला दिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन सात मार्कसाठी तुम्हाला चॅप्टर येतो ओके तर असं करत करत जे ज्या चॅप्टरला इथं जास्त मार्क्स आहेत ते तुम्ही इथं करू शकता ओके बट असं सुद्धा नाही आहे की ज्याला जास्त मार्क्स आहेत ते तर तुम्ही कराच असं म्हणत नाही आहे बट समजा आता फॉर एक्झाम्पल की तुमचं इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन झाला त्यानंतर वेव ऑप्टिक्स झाला याला सात सात मार्क आहे तर आहेतच ओके बट इम्पॉर्टंट काय हे तुम्हाला इथं भारी पण जाऊ शकतात म्हणजे हार्ड पण जाऊ शकतात ठीक आहे मग तुम्ही एक काम करू शकता कसं काम करू शकता पहा समजा आता तुम्हाला ऑस्युलेशनवाला चॅप्टर आहे याला जरी चार मार्क असले जरी याला पाच मार्क विथ ऑप विथ ऑप्शन असले तर समजा तुम्हाला सोपी वाटत असेल इझी वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यामधला हा चॅप्टर करा ठीक आहे कारण की सात मार्कसाठी तुम्ही जे वेव ऑप ऑप्टिक्स करण्यासाठी जाणार किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चॅप्टर करण्यासाठी जाणार तर ते तुम्हाला हार्ड जाणार आणि टाईम कन्झ्युम तुमचा जास्त होणार ठीक आहे म्हणून तुम्ही काय करायचं जे इझीवाले जातात ते सुद्धा तुम्ही इथं करून घ्यायचे ठीक आहे म्हणजे जे तुम्ही दहा किंवा सात ते आठ चॅप्टर परफेक्ट कराल ना अगोदर ते केल्यानंतर बाकीचे जे राहतील चॅप्टर समजा त्यामधली गोष्ट सांगत आहे आणि समजा तुम्ही इझीवालं केलं आणि इझीवालं कोणतं राहिलंच नाही सर्व हार्डवालाच राहिलं तर त्याला दुसरं काही ऑप्शन नाही तुम्हाला हार्डवाले प्रॉब्लेम करावेच लागतील जसं की वेव ऑप्टिक्स त्यानंतर म्हणजे ए सी सर्किट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आता मी हार्ड म्हणत आहे बरंच पण विद्यार्थ्यांना काही ना का इझी पण जात असेल आहे ना तर त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही करायचं अगोदर काय सांगितलं मी तुम्हाला इझीवाले तुम्ही करा ओके इझीवाले चॅप्टर तुम्ही करा जे तुम्हाला इझी जाते त्यानंतर तुम्ही चॅप्टर वाईज वेटेज पाहा चॅप्टर विज वेटेज पाहिलं की त्यानंतर तुम्ही ते त्यामधले क्वेश्चन तुम्ही करा थेरॉटिकल असे न्यूमरिकल असेल ठीक आहे तुम्हाला समजलं असेल मी तुम्हाला काय नेमकं सांगितलेलं आहे की अगोदर तुम्ही इझीवाले करा जे तुम्हाला आतापर्यंत स्टडी केलं आहे तुम्ही जे तुम्हाला येते ज्या चॅप्टरमधलं तुम्हाला येते तर त्या चॅप्टरमधले तुम्ही जे इझीवाले चॉप टॉपिक्स येतात तुम्हाला ते तुम्ही करा त्यानंतर चॅप्टर विज वेटेज पाहून तुम्ही जे ज्याला जास्त मार्क्स आहेत वगैरे ते तुम्ही करा नंतर तुम्हाला तुमचा जो स्टडी आहे तो इथं होणार आहे म्हणजे स्मार्ट वर्क आपण इथं केलेलं आहे असं तुम्ही समजू शकता ठीक आहे आता आपण हे पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचं आहे ज्यांचे जेवढे चॅप्टर्स झालेले आहेत ओके आता त्यांना मी सांगणार आहे की ज्यांचं इथं काहीच स्टडी झाला नाही आहे किंवा थोडाफार स्टडी झाला नाही आहे त्यांना मी सांगतो ठीक आहे पण त्याच्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजेच की आय एम पी क्वेश्चन्स ठीक आहे आय एम पी क्वेश्चन नेमके तुम्हाला इथं कुठं मिळणार ठीक ठीक आहे तर पहा आय एम पी क्वेश्चन आम्ही दरवर्षी देत असतो आणि यावर्षीसुद्धा देत आहे जसं की आपण लास्ट इयरचं पाहिलं ट्वेंटी ट्वेंटी थ्रीचं तर आम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजीसाठी आय एम पी क्वेश्चन दिले होते है। आता आम्ही जे आय एम पी क्वेश्चन दिले होते त्यामधून किती क्वेश्चन आले होते ते अगोदर मी तुम्हाला सांगतो तर सर्वात अगोदर पा फिजिक्सचं तुम्हाला सांगतो तर फिजिक्ससाठी आम्ही जे आय एम पी क्वेशनच्या पी डी एफ दिलेल्या होत्या तर त्यामधून विद्यार्थी मित्रांनो म्हणजे मी तुम्हाला सांगतो पस्तीस मार्काचे क्वेश्चन आम्ही जे दिले होते त्यामधून म्हणजे सत्तर मार्काचा तुमचा पेपर असतो ना तर सत्तर पैकी पस्तीस मार्काचे क्वेश्चन आम्ही दिलेल्या पी डी एफमधून आले होते लास्ट इयरला आणि पस्तीस मार्काचे हे क्वेश्चन आले होते त्याचबरोबर तुम्हाला क्वेश्चन आले होते सेकंड म्हणजे फिजिक्स झालं केमिस्ट्रीचे विद्यार्थी मित्रांनो टोटल एक्केचाळीस मार्क ओके एक्केचाळीस मार्क्सचे सॉरी एक्केचाळीस नाही पंचेचाळीस मार्क्सचे तुम्हाला इथं काय क्वेश्चन आले होते तुमच्या एक्झाममध्ये केमिस्ट्रीसाठी ओके त्यानंतर आता सांगतो तुम्हाला मॅथमॅटिक्ससाठी सांगतो ओके आणि बायोलॉजीसाठी सांगतो ठीक आहे तर मॅथमॅटिक्ससाठी विद्यार्थी मित्रांनो थर्टी एट मार्क्सचे ओके okay? थर्टी एट मार्क्सचे क्वेश्चन आम्ही जे दिले होते तर त्यामधून आले होते विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर बायोलॉजीसाठी विद्यार्थी मित्रांनो सांगतो मला फोर्टी वन ठीक आहे फोर्टी वन मार्क्सचे क्वेश्चन आम्ही जे दिले होते तर त्यामधून इथं आले होते ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता यावर्षीसुद्धा आम्ही तुम्हाला आय एम पी क्वेश्चनच्या पी डी एफ देणार आहे ओके okay, तर ते आय एम okay? पी क्वेश्चनमधून क्वेश्चन तर येणारच आहेत ओके असं नाही आहे की क्वेश्चन येणार नाही आहेत म्हणून कारण की आम्ही जे क्वेश्चन काढलेले आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्समधून काढलेले आहे ठीक आहे आता आय एम पी क्वेश्चन तुम्हाला ते कुठं मिळणार कसे तुम्ही घेऊ शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे पण त्याच्या अगोदर मी एक तुम्हाला डेमो देतो की कशा पद्धतीने ते आय एम पी क्वेश्चन असणार आहेत म्हणून तर पहा आय एम पी क्वेश्चन कशा पद्धतीचे असतील म्हणून इथं जसं की पहा महाराष्ट्र बोर्ड एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फोरसाठी क्वेश्चन्स आहेत ट्वेल्थ फिजिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन तर पहा प्रत्येक चॅप्टरवाईज तुम्हाला हे क्वेश्चन मी प्रोवाईड केले आहेत कसे के प्रोवाइड केले आहेत पहा समजा आता तुमचा पहिला चॅप्टर आहे तो म्हणजेच की रोटेशनल डायनॅमिक्स ओके चॅप्टर नंबर वन तर प्रत्येक चॅप्टरचे तुमचा जो पेपर पॅटर्न आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे टोटल चार सेक्शन्स असतात पहिला सेक्शन म्हणजे एम सी क्यू तर एम सी क्यूमधले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन राहतील समजा आता रोटेशनल डायनॅमिक्स आहे तर रोटेशनल डायनॅमिक्समधले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स राहतील सी क्यूमधे तर हे राहणार आहेत पाहू शकता तर हे एम राहणार त्यानंतर तुम्हाला व्हेरी शॉर्टर ठीक आहे व्हेरी शॉर्ट अँसरमधले जे क्वेश्चन्स आहेत तर ते अशा पद्धतीचे राहणार आहेत त्यानंतर शॉर्ट अँसर म्हणजे हा झाला सेक्शन टू ठीक आहे हा सेक्शन एच झाला सेक्शन मध्येच व्हेरी शॉर्ट अँसर विचारतात नंतर व्हेरी शॉर्ट अँसर वन जे आहे त्यामध्ये दोन मार्काचे सेक्शन टू आहे हा सेक्शन बी झाला ओके सेक्शन बी मधले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन ते दिले आहेत नंतर सेक्शन सी ओके शॉर्ट अँसर टू ठीक आहे तर शॉर्ट अँसर टू मध्ये हे तीन मार्कवाले क्वेश्चन आणि लॉंग ॲन्सर म्हणजे सेक्शन डी जो आहे त्यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे सेक्शन एम सी क्यू एक मार्कवाले क्वेश्चन आणि सेक्शन बीमध्ये दोन मार्कवाले क्वेश्चन सेक्शन सीमध्ये तीन मार्कवाले क्वेश्चन आणि सेक्शन डीमध्ये चार मार्कवाले क्वेश्चन जे आहेत इम्पॉर्टंट असतील तुमच्या प्रत्येक चॅप्टरचे तर ते इथं चैप्टर वाइज प्रोवाइड केल्यात तर हे झालं रोटेशनल डायनॅमिक्स त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे तुमचा पाहू शकता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूड त्याच्यासुद्धा अशा पद्धतीने एम सी क्यू व्हेरी शॉर्ट अँसर शॉर्ट आन्सर वन शॉर्ट आन्सर टू आणि लॉन्ग आन्सर अशा पद्धतीने तुम्हाला एक मार्क दोन मार्क तीन मार्क आणि चार मार्कवाले क्वेश्चन प्रत्येक सेक्शनमध्ये इम्पॉर्टंटवाले दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता पहा की हे जे तुम्हाला क्वेश्चन आम्ही दिलेले आहेत तर हे कशावरून आम्ही काढलेले आहेत ओके तर मी तुम्हाला सांगतो जे तुमचे पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर असतील तर त्याचं अॅनालिसिस करून प्लस त्यासोबतच आता ज्यांनी हे क्वेश्चन काढलेले आहेत त्यांना टीचरना खूप चांगला एक्सपिरियन्स आहे टीचिंगचा ओके त्यांनी हे क्वेश्चन काढून दिलेले आहेत ओके जसं मी तुम्हाला लास्ट इयरला सांगितलं होतं की फिजिक्सचे जवळपास पस्तीस मार्काचे म्हणजे कम्प्लिटली पस्तीस मार्काचे इथं काय क्वेश्चन आले होते पस्तीस मार्काचे सत्तरपैकी म्हणजे फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी मित्रांनो आम्ही जे दिलं त्यामधून क्वेश्चन आले होते हे ठीक आहे तर फिजिक्स असो केमिस्ट्री असो बायोलॉजी असो किंवा मॅथमॅटिक्स असो आम्ही ज्यामधले दिले त्यामधले क्वेश्चन इथं आले होते ठीक आहे तर आता पास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस करून तुमच्या पुस्तकामधले जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉप तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी त्याचं ॲनालिसिस करून तुम्हाला हे क्वेश्चन आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक चॅप्टरचे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व क्वेश्चन्स आहेत आता हे क्वेश्चन वगैरे तुम्हाला कुठं मिळणार आहेत हे तुम्हाला मी सांगतो ठीक आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळणार आहे ठीक आहे हे क्वेश्चन तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळणार आहेत पहा लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगत आहे कसे तुम्हाला क्वेश्चन घ्यायचे म्हणून ठीक आहे तर पाहू शकता हे जे क्वेश्चन्स आहेत आपल्या ॲपमध्ये मिळणार आहेत ॲप डाउनलोड करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे ओके ॲप डाउनलोड करायची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथं क्लिक केलं ओके डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कॉमेंट्स बॉक्समध्ये आहे ॲप डाउनलोड तुम्ही केलं लिंकवरती क्लिक करून प्लेस्टोरवरती जाल तिथून ॲप इन्स्टॉल करायचं ओके इन्स्टॉल आणि डाउनलोड केलं की तिथून ॲपमध्ये मोबाईल नंबर टाकायचा आणि लॉग इन करायचं सिम्पल प्रोसेस आहे मोबाईल नंबर टाकायचा नाव टाकायचं आणि तुम्ही तिथून लॉग इन करायचं लॉग इन केलं की त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन मिळते ॲप ओपन केल्यानंतर दोन नंबरला ते म्हणजेच की स्टोअर म्हणून तर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केलं की तिथं तुम्हाला तीन म्हणजे मिळणार आहेत ओके तीन ऑप्शन तुम्हाला मिळणार आहेत तीन ऑप्शन कसे तर एक मिळणार आहे तुम्हाला ट्वेल्थ फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स म्हणजे पी सी एम आणि ट्वेल्थ फिजिक्स केमिस्ट्री बायो म्हणजे पी सी बी आणि ट्वेल्थ फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी ओके ट्वेल्थसाठी असं तुम्हाला मिळणार आहे तर यामध्ये तुम्हाला ते आय एम पी क्वेश्चन दिले आहेत म्हणजे समजा आता पी सी एम आहे तर पी सी एमसाठी तीन पी डी एफ त्यामध्ये मिळणार आहे जसं की आता फिजिक्सची आहे तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सची ओके म्हणजे जसं फिजिक्सचे क्वेश्चन काढले आहेत ना तसे केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजीचे सुद्धा अशा प्रकारचे प्रत्येक चाप्टरवेज तुमच्या पेपर पॅटर्ननुसार क्वेश्चन काढलेले आहेत इम्पॉर्टंट वाले ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये काय क्वेश्चन्स जे आहेत तर ते मिळणार आहे ठीक आहे तर यामध्ये जसं तुम्ही जाता तर हा तुमच्यासाठी एक प्रकारचा काय कोर्स आम्ही बनवलेला आहे कोर्स कसा बनवला आहे पहा त्याची आम्ही खूप छोटीशी फीस ठेवली आहे खूप छोटीशी फीज ठेवली आहे आम्ही पाहू शकता जसं की आता तुमचं पी सी एम बी आहे तर पी सी एम बीसाठी फक्त वन ट्वेंटी ओके वन ट्वेंटी वन रुपीज ओके वन ट्वेंटी वन रुपीज जेवढी फीज आहे तुमची पी सी एम बीसाठी आय एम पी क्वेश्चनची त्यामध्ये तुम्हाला चारही पी डी एफ मिळून जाणार आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजीसाठी चारही पी डी एफ मिळून जाणार आहे ओके okay, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजा पी सी एम घ्यायचं असेल तर पी सी एम घेऊ शकता पी सी बी घ्यायचं असेल तर पी सी बी घेऊ शकता त्याची फीज आम्ही खूप छोटी ठेवली आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजेच की सेवन्टी नाईन रुपीज ओके पी सी एम किंवा पी सी बीची आणि पी सी एम बीची वन ट्वेंटी वन रुपीज आता फीज खूप छोटी आहे विद्यार्थी मित्रांनो जसं तुम्ही त्यावरती क्लिक करता त्या कोर्सवरती पी सी एम कि पी सी बी किंवा पी सी एम बी त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन मिळते ते म्हणजेच की बाय नऊ म्हणून जसं तुम्ही बाय नऊवरती क्लिक करता तुमच्यासमोर फोनपे गुगल पे पेटीएम वगैरे असे ऑप्शन्स येतात तर त्यावरती क्लिक केला की तुम्ही जसं रिचार्ज वगैरे करता ते सिलेक्ट करून तुम्ही पेमेंट करू शकता आणि लगेच जसं पेमेंट कन्फर्म होते कोर्स तुमचा सक्सेसफुली परचेस होतो तर तेव्हा त्या कोर्समध्ये पुन्हा जाऊन जो तुम्ही घेतलेला आहे पी सी एम पी सी बी किंवा पी सी एम बी त्यामध्ये जाऊन हे सर्व पी डी एफ सध्या अनलॉक आहेत तर सॉरी लॉक आहेत ते अनलॉक होऊन जातील तुम्ही तेव्हाच ते पाहू शकता ठीक आहे आणि त्यानंतर याचे तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता महत्त्वाचं म्हणजे याच्यात तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता तेवढं तुम्हाला एक्सेस इथं दिलं आहे तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये आता पहा ज्यांचं फोनपे गुगल पे वगैरे पे पेटीएम नसेल ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं तर त्यांनी या नंबरवरती कॉल करायचा आहे ओके सेवन फोर नाईन एट टू सिक्स फाईव्ह झिरो आणि फोर एट याच्यावरती तुमचं फोन पे वगैरे काही नसेल तर या नंबरवरती कॉल करा मी तुम्हाला पर्चेस करून देऊ शकतो पी सी एम पी सी बी किंवा पी सी एम बीचे चे क्वेश्चन ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे सर्व क्वेश्चन्स आहेत आणि पा एक म्हणजे काय असते की तुम्हाला हा डाऊट नक्की असेल की दादा खरंच हे क्वेश्चन आले होते का पहा आम्ही स्टुडंटचा ट्रस्ट कधीही मोडत नाही पहिली गोष्ट तर ठीक आहे मागच्या वर्षी जे क्वेश्चन जेवढ्या मार्क्ससाठी आले होते तेवढे मार्क्ससाठी ॲनालिसिस करून मी सांगितलेलं आहे कारण की जसा पेपर होतो तसा आम्ही ॲनालिसिस करत असतो की आम्ही जे क्वेश्चन दिले आहे तर त्यामधून किती मार्क्ससाठी क्वेश्चन आले होते म्हणून जेवढ्या मार्क्ससाठी आले क्वेश्चन तेवढ्या मार्क्सचं तुम्हाला मी पूर्ण कम्प्लिटली सांगितलं आहे ठीक आहे आता महत्त्वाचं काय तुमचा ट्रस्ट ठेवणे सर्वात महत्त्वाचं असते कारण की आम्ही तीन वर्ष झाले विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी इथं स्पेशली महाराष्ट्रातील बोर्ड परीक्षेसाठी इथं काम करत आहोत ठीक आहे तर तुम्ही इथं म्हणजे असं म्हणत नाही आहे की तुम्ही घ्याच म्हणून हा कोर्स म्हणजे क्वेश्चन वगैरे जर तुम्हाला खरंच वाटत असेल की महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे आपल्यासाठी तर तुम्ही घेऊ शकता आणि महत्त्वाचं हे तुमची जिम्मेदारी राहणार आहे कारण की क्वेश्चन तर आम्ही प्रोव्हाइड करतो बट इम्पॉर्टंट काय तर या प्रत्येक क्वेश्चनचं तुमचा स्टडी कम्प्लीट असणे इम्पॉर्टंट आहे त्याचं तुम्हाला स्टडी तर करावंच लागणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आय एम पी आहेतच ॲपमध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं आहे तसं तुम्ही प्रोसेस करून घेऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने हे आय एम पी क्वेश्चन्स आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे आय एम पी बद्दल आता आपण या टॉपिक कडे येऊया की आता असे विद्यार्थी की त्यांचा काहीच अभ्यास झाला नाही आहे किंवा थोडाफार अभ्यास झालेला आहे त्यांना मी खूप महत्वाचं सजेशन करणार आहे स्मार्ट वर्क करण्यासाठी आता पहा तुमचा आतापर्यंत काही स्टडी झाला नसेल बट पहा तुम्ही समजा एखाद्या ट्युशन वगैरे जॉईन केलं असेल एखादी कोचिंग जॉईन केली असेल किंवा तुम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये रेग्युलर गेले असाल ओके म्हणजे थोडाफार स्टडी काही ना काही तर तुमचा झाला असेल ना थोडाफार काही ना काही झाला असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो पा करायचं आता तुमच्याकडे एकच ऑप्शन तुम्हाला इथं दिसत आहे ते म्हणजेच की तुमच्यासमोर आता आहे ते सोळा चॅप्टर्स ओके हे सोळा चॅप्टर्स तुमच्याकडे आहेत या सोळा चॅप्टर्समधून तुम्हाला पा काय करायचं आहे समजा तुम्हाला आता रोटेशनल डायनॅमिक्स हा पहिला चॅप्टर आहे आता सगळ्यात पहिला चॅप्टर तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्सच शिकवत असतात तर यामधलं तुम्हाला काही ना काही तर येत असेल थोडंफार म्हणजे तुम्हाला जे एखादा टॉपिक त्या तर त्यामधून येत असेल ना इझीवाला आता असं नाही आहे की काही येणार नाही म्हणून आता पा जर तुमची हे पण कंडिशन असेल की काहीच येत नाही म्हणजे वाचता पण येत नाही वगैरे तर अशी कंडिशन तुमची नसायला पाहिजे ठीक आहे कारण की तुम्ही सायन्स घेतलेला आहे तर त्यामुळे तुम्हाला हे करावंच लागणार आहे मी तुम्हाला जे सांगत आहे तर तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे का समजा आता रोटेशनल डायनॅमिक्स आहे रोटेशनल डायनॅमिक्समधले जे जे तुम्हाला इझी वाटते तर ते तुम्हाला इथं करायचं आहे त्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युड त्यामधले जे सोपी वाटते तुम्हाला की इझी तुमचं लक्षात राहील न्युमरिकल असेल थ्युरॉटिकल असेल तेही तुम्हाला करायचं आहे नंतर थर्मोडायनेमिक्स ऑसुलेशन कायनेटिक थिरी ऑफ गॅसेस सुपरपोजिशन ऑफ वेव्स वेव ऑप्टिक्स इलेक्ट्रोस्टॅटिक्स करंट इलेक्ट्रिसिटी मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या सर्वच्या सर्व टॉपिक्स सर्वचे सर्व जे चॅप्टर्स आहेत त्या प्रत्येक चॅप्टरमधले तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स सोपी वाटतात कोणते इझी वाटतात कोणतं फॉर्म्युला इझी वाटतो कोणती डेफिनेशन इझी वाटते कोणतं न्युमरिकल इझी वाटते एका मार्कवालं दोन मार्कवालं तीन मार्कवालं जे इझी वाटते जो टॉपिक इझी वाटतो ते तुम्ही इथं करा कारण की तुमच्याजवळ आता दुसरं काही ऑप्शन नाही आहे आणि हे फक्त अशा विद्यार्थ्यांसाठी नाही आहे की ज्यांचा पूर्ण काही स्टडी झाला नाही आहे म्हणून ते अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे की ज्यांना म्हणजे जे आहे करायचं आहे म्हणजे अभ्यास करायचा आहे आणि कमी टायमामध्ये करायचं आहे ओके तर ही स्ट्रॅटेजी सर्वात महत्त्वाची आहे सर्वात चांगल्या पद्धतीची आहे की जे तुम्हाला सोपी वाटते प्रत्येक चॅप्टरमधलं ते तुम्ही करून जा ठीक आहे ते तुम्ही परफेक्ट करून जा ओके तर तुम्हाला मार्क्स तर मिळणारच आहे कारण की असं नाही आहे की तुम्ही जेवढं केलं आहे त्यामधून काहीच येणार नाही म्हणून तुमच्या सिलेबसच्या बाहेरून काही येणार नाही आहे ओके आणि आम्ही जे आय एम पी क्वेश्चन दिले आहेत तर ते सुद्धा तुमच्या सिलेबसच्या बाहेरून तर नाहीतच आहेत तुमच्या पूर्ण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्समधून तुम्हाला ते क्वेश्चन आम्ही प्रोवाईड केलेले आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचं तुम्हाला सर्व मी सांगितलेलं आहे काय काय करायचं आहे तुम्हाला जर तुमचा कंप्लीट स्टडी झाला असेल किंवा थोडाफार स्टडी झाला असेल किंवा काही स्टडी झाला नसेल तर ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास करून चांगले मार्क्स तुम्ही घेऊ शकता आणि विद्यार्थी मित्रांनो हे झालं हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क असा युजस करून तुम्ही चांगल्या पद्धतीनं मार्क्स तुमचे कवर करू शकता सुद्धा त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आता आपण हे चॅप्टरवाईज वेटेज तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे ही पी डी एफ तुम्हाला आपल्या ॲपमध्येच मिळणार आहे ओके ॲपमध्ये एक ऑप्शन आहे तुम्हाला फ्री मटेरियल ठीक आहे फ्री मटेरियल हे ऑप्शन मिळते तुम्हाला कुठं मिळते तर ॲप डाउनलोड केलं की वरती तुम्हाला लेफ्ट हँड साईडला तीन लाईन दिसतात ओके त्या तीन ब्ल्यू कलरमध्ये तीन लाईन दिसतात त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक ऑप्शन मिळते फ्री मटेरियल म्हणून त्या फ्री मटेरियल वरती क्लिक करायचं नंतर फ्री मटेरियल क्लिक केलं की डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं वरती क्लिक केलं की त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन मिळते ते म्हणजे की ट्वेल्थ सायन्स पास्ट इयर वाइज वेटेज ठीक आहे ट्वेल्थ सायन्स वाइज वेटेज असं ऑप्शन मिळते तिथं गेले की हे सर्व पी डीएफ तुम्हाला दिल्या आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायलॉजीच्या वाइज वेटेजच्या तर ते हे तुम्ही पाहून घ्या ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने या कमी दिवसामध्ये असं तुम्ही स्टडी करा जे सोपी वाटते ते अगोदर करा नंतर जे हार्ड वाटते ते सोपी केल्यानंतर सोपी परफेक्ट केल्यानंतर ते हार्डवाले तुम्ही करू शकता सर्व जशी स्ट्रॅटेजी सांगितली आहे ते तुम्ही नक्की फॉलो करा फिजिक्समध्ये स्कोर तुम्ही करू शकता ठीक आहे आणि आय एम पी क्वेश्चन ते स्टडीमध्ये मटेरियल आहे ते तुम्हाला मी ॲपमध्ये तर प्रोव्हाइड केलेलंच आहे तर खूप चांगल्या पद्धतीचे ते क्वेश्चन्स आहेत तुम्ही नक्की करू शकता विद्यार्थी मित्रांनो ओके तर अशा पद्धतीचा आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा फिजिक्सचं सा मी सांगितलेलं आहे ओके तर अजून फिजिक्ससाठी खूप इम्पॉर्टंट तुमच्यासाठी व्हिडिओज येणार आहे त्याडी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा थँक्यू